तर तिकडे दादर मार्केटचं देखील आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे. भाजीपाला मार्केट तिकडचं बंद करण्यात आलं आणि त्यामुळे आता दादरमध्ये अजिबात गर्दी पाहायला मिळत नाहीये. आता भाजीपाला जीवनावश्यक असला तरी देखील दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचं लक्षात आलं होतं आणि झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती. तेव्हा मुंबई महापालिकेनं त्याची गांभीर्यानं दखल घेतली आणि हे मार्केट तात्पुरतं दुसरीकडे हलवण्यात आलंय आणि ह्याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील रस्त्यावरील भाजी मार्केट जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे. गेल्या लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून हे मार्केट सुरूच होतं आणि प्रचंड अशी गर्दी ही रोज पहाटेपासून सकाळपर्यंत व्हायची आणि अखेर हे मार्केट जे आहे त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे काही प्रमाणात. त्यामुळं इथली गर्दी जी आहे ती काय मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसून येते. कारण आपण पाहिले तर गेल्या 2-3 दिवस ही 24 तास सातत्यानं इथली गर्दी जी आहे ती दाखवत होतं आणि त्यामुळं कोरोनाचा फैलाव देखील होईल अशी शक्यता सांगत होतं आणि त्यानुसार मुंबई महापालिकेनं अखेर इथले जे व्यापारी आहेत त्यांना दुसरीकडे नेलेलं आहे आणि त्यामुळं इथली गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. नक्कीच एक कौतुकास्पद बाब आहे. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत. साहेब, गर्दी कमी झालेली आहे का? काय वाटतंय? खूप कमी झालेली आहे आणि सरकारने जो निर्णय घेतलाय जे मार्केट डिवाइड करायचा प्रत्येक ठिकाणी त्या मानाने बऱ्याचपैकी म्हणजे 70-80% तरी गर्दी कमी झालेली आहे. दररोज नेहमीप्रमाणे जी गर्दीकडे वर्दळ दिसते ती अजिबात तेवढी दिसतच नाही आहे. पब्लिकला पण विनंती आहे का तुम्ही कमी प्रमाणात भाजी घ्यायला या, म्हणजे त्या हिशोबाने गर्दी कमी राहील. इथली गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे कारण जे मुख्य इथलं जे मार्केट होतं खास करून रस्त्यावर बसणारे जे व्यापारी होते त्यांना दुसरीकडे बसवण्यात आलेलं आहे. त्यामुळं किमान या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्थलांतरित केलेलं हे मार्केट पुन्हा त्यानंतर आणलं जाईल, परंतु सध्या तरी हे मार्केट जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे. पुढील हरेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. दरम्यान दादरच्याच प्रमोद महाजन उद्यानासमोरच्या नव्या जागेत हे भाजीपाला मार्केट आता सुरू करण्यात आलेलं आहे. तिथलाही आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. दादर पश्चिम येथील रेल्वे स्टेशन जवळच भाजीपाला मार्केटची विभागणी करण्यात आलेली आहे. तिथं तेथील बंद करून तिथली गर्दी हटवण्यासाठी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आता तो भरवला जातोय हा भाजीपाला मार्केट. प्रमोद महाजन उद्यानाच्या बाहेर म्हणजे त्याच सेनापती बापट मार्गावर हे दुसऱ्या ठिकाणी हे मार्केट काही प्रमाणात इथं आणलेलं आहे. तर त्याचबरोबर MMRDA मैदान, BKC, त्याचबरोबर सोमया मैदान आणि मुलुंड चेकनाका आणि दहिसर चेकनाका या ठिकाणी देखील काही प्रमाणात मार्केट जे आहे त्या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. यामुळं आपल्याला पाहायला गेलं तर ज्या त्या ठिकाणी जेवढी गर्दी होती त्याच्या तुलनेत खूप गर्दी कमी या मार्केटमध्ये होताना दिसते. कारण विभागणी केल्यामुळं आणि त्याचबरोबर हा रस्ता देखील मोठा आहे आणि इथं जे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांच्या मध्ये देखील जास्तीत जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं जे दादरचं जुनं मार्केट भाजीपाला मार्केट रस्त्यावर बसत होतं त्याची विभागणी केल्यामुळं किमान गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई महापालिकेकडून केला जात असलेला दिसून येतोय. हरीश सर, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.